हाय मी त्रिवेणी, आज आपण पालक पुरीची रेसिपी बघत आहे। तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य जे आहे ते मी दाखवते तुम्हाला। इथं मी पालक एक पेंडी बारीक कट करून घेतलेली आहे, पण ही मिक्सरला बारीक करणार आहे आपण। या इथं हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण पाकळी घेतलेली आहे, हे कच्चे तीळ घेतलेले आहेत मी, त्याचबरोबर कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरलेली। इथं पालकची देठ नाही आहे त्याच्यामध्ये, फक्त पानं जी असतात ती बारीक थोडीशी कट करून घेतलेत, ते पिठमळताना आपण ऍड करणार आहे। चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, जिरेपूड घेतलेले, जिरेपूड पचनासाठी छान असते लहान मुलांना मोठ्यांना, म्हणून मी इथं जिरेपूड आज पालकपुरीमध्ये वापरणार आहे आणि नेहमी पण वापरते। हळद घेतलेली आहे 2 ते 3 चिमट, यामुळे आपल्या पुरीला कलरही छान येतो आणि चवही छान। त्याचबरोबर इथं मी थोडस ओवा घेतलेला आहे, जो लहान मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी पचनासाठी छान असतो, तर तो हातावरती अगोदरच मी मॅश केलेला आहे त्यामुळे त्याचा स्मेल छान येतो। तर ओवा कधीही टाकताना हातावरती चोळून टाकायचा। आता ही जी पालक आहे ती पालक, हिरवी मिरची आणि लसूण ह्याची पेस्ट मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। हिरवी मिरची, तुमची मिरची किती तिखट आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, किंवा लहान मुलं घरात खात असतील तर तुम्ही नाही टाकली तरी पण चालेल, किंवा थोडीशी टाकली तरीही चालेल। त्याचबरोबर इथं मोठा एक 4 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1.5 वाटी हरभरा डाळीचं म्हणजे बेसनचं पीठ घेतलेलं आहे। हे मी दोन्ही चाळून ऑलरेडी ताटामध्ये घेतलेलं आहे आणि मळण्यासाठी पाणी घेतलेलं आहे। सुरुवातीला आपण पालक आणि त्याची पेस्ट करून घेऊयात मिक्सर जारमध्ये। या मिक्सर जारमध्ये मी हिरवी मिरची, लसूण आणि पालक जी देठ आणि पालकाची पानं घेतलेली होती ती भरून घेतलेली, त्याची पेस्ट बनवून घेते। अशा पद्धतीने मी ही पालकची पेस्ट करून घेतलेली, ती सगळी या पिठामध्ये काढून घेणार आहे। पालकची पेस्ट या पिठामध्ये काढून घेतलेली आहे। हे जे साहित्य दाखवलेलं होतं, धने जिरे पूड मीठ आणि ओवा हळद, हे पण याच्यामध्ये ऍड करणार आहे। मीठ शक्यतो पुरी बनवताना थोडंसं जास्त ऍड करायचं, लहान मुलं जास्त म्हणजे खूपही जास्त नाही, पण आपण नेहमी टाकतो त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त टाकायचं, म्हणजे लहान मुलं ती अगदी कोरडी सुद्धा आवडीनं खातात आणि त्यांना ह्या गोष्टींची सवय लागणं किंवा खाण्यात येणं खूप गरजेचं असतं लहान मुलांना। आता ही बारीक चिरलेली कोथिंबीर, त्याचबरोबर ही बारीक चिरलेली पालकची पानं आहेत, देठ आपण मिक्सर जारला पेस्ट करून घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ऍड करून हे पीठ मी मळून घेणार आहे। सुरुवातीला हे सगळं एकजीव करून घेते अगोदर कोरडच। पालकला पाणी असतं पालकामध्ये, त्यामुळे अगोदर थोडस हे मिक्स करून घ्यायचं, म्हणजे पाणी कितपत लागतं हे आपल्याला समजतं। बेसन पीठमुळे पुरीला खूप छान चव येते आणि मुलं आवडीनं खातात। आता याच्यामध्ये मध्यभागी मी थोडं थोडं पाणी ऍड करून हे पीठ जे आहे ते छान असं मळून घेणार आहे। शक्यतो कट्ट्यावरती जर तुम्ही पीठ मळत असाल, म्हणजे कणिक मळून घेत असाल पुरीची किंवा चपातीची, तर अशा पद्धतीनं खाली नॅपकिन टाकायचं, म्हणजे आपलं कणिक मळताना जे ताट आहे ते सरकलं जात नाही आणि आपल्याला इझिली कणिक मळता येते। अशा पद्धतीनं थोडं थोडं पाणी ऍड करायचंय आपल्याला आणि ही कणिक मळून घ्यायची आहे पुरीची। एकदम मस्त असं एक जीव आपल्याला ह्याचं पीठ मळून घ्यायचंय, खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही। तुम्ही फक्त गव्हाच्या कणकीची पण पुरी बनवू शकता, काही हरकत नाही, किंवा बेसन मध्ये पण तुम्ही फक्त म्हणजे हरभरा डाळीच्या पीठमध्ये पण तुम्ही पालकची पेस्ट टाकून बनवू शकता, पण हे दोन्ही पौष्टिक आहे, हरभरा डाळीचं पीठ आणि गव्हाचं पीठ, त्यामुळे दोन्ही पीठ मी ऍड केलेले आहेत। पुरीचं पीठ आपलं छान असं एक जीव मळत आलेलं आहे तुम्ही बघू शकता पूर्णतः। या पद्धतीनं खूप छान मळून घ्यायचं। आता याला आपण थोडस तेल लावणार आहे आणि या पद्धतीनं परत एकदा थोडस तेल लावून हाताला आणि गोळ्याला त्या कणकेच्या पालकपुरीच्या, आणि अशा पद्धतीनं गोळा करून आपण ठेवणार आहे। आता हे पुरीचं पीठ आपलं रेडी आहे, 5 ते 10 मिनिटांसाठी आपण ठेवणार आहे।
हे पीठ मी आता एक स्वच्छ ताटा मध्ये, हे ही स्वच्छच ताट आहे, पण याला मळताना कणिक म्हटलं की गव्हाची कणिक म्हटलं की ती चिकट असते तर चिटकली गेलेली आहे। तर याच्यामध्ये हे पीठ मी काढून घेणार आहे आणि कणिक मळताना आपले हात नेहमी स्वच्छच असतात। आई म्हटलं की कुठल्याही गोष्टी करताना स्वच्छ हातानेच आपल्या मुलांसाठी बनवत असते आणि हे कणिक जशी आपण हाताने मळू शकतो तसं मला वाटत नाही कुठल्याही यंत्राने मळू शकतो। माझ्याकडेही कणिक मळण्यासाठी यंत्र आहे पण मी कधीही यूज करत नाही। त्याच्या पुऱ्या लाटून घेऊयात आपण। आता या इथं मी पोळपाट घेतलेला आहे आणि या इथे बटर पेपर टाकून घेतलेला आहे। तर लाटलेल्या पुऱ्या आहेत त्या बटर पेपरवरती मी ठेवणार आहे। बटर पेपर नसेल तर तुम्ही डायरेक्ट तळूही शकता। आता एक पुरी आपण लाटून घेऊयात। या पोळपाटाला थोडंसं पीठ लावून घेतलेलं मी अगोदरच आणि म्हणजे काय होतं की आपण लाटताना पुरी चिटकली जात नाही। आता अशा पद्धतीची छोटी गोळी बनवून घेतलेली आहे मी एका पेड्या एवढी आणि त्याची पुरी लाटून घेणार आहे। तुम्ही एक अख्खी चपाती किंवा तुम्ही पोळी म्हणत असाल तर पोळी लाटून घेऊ शकता, चपाती किंवा पोळी म्हणा तर ती चपाती लाटून घेऊ शकता। आणि एखादा कटर असेल किंवा एखादा जेवणाचा डब्बा, वाटी, जे काही तुमच्यासाठी असेल गोलाकाराचं, त्यांनी किंवा मुलांना जर वेगवेगळे शेप आवडत असतील तर त्याने पण तुम्ही या पुऱ्या ज्या आहेत त्या लाटून म्हणजे कट करून घेऊ शकता। अख्खी एक चपाती लाटायची आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या शेपचे कटर असतील तर त्याने कट करून पण तुम्ही करू शकता, पण मी या पद्धतीनं करते। आता एक आपली झालेली आहे तयार, दुसरी अजून दाखवते मी तुम्हाला। अशी छोटीशी गोळी करून घेतलेली, दोन्ही बाजूंनी पीठ लावून घेतलेलं आहे ह्याला मी, ही ठेवणार आहे याच्यावरती आणि हलक्या हाताने अगदी अशा पद्धतीनं लाटून घेणार आहे। पीठ खूपही जास्त नाही लावायचं। पीठ जर आपण पुरी लाटताना जास्तीचं लावलं तर आपल्या तेल खूप खराब होतं। ते जे पीठ आहे साईडचं वरचं ते सगळं तेलामध्ये उतरतं आणि जे तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे ते खूप खराब होतं, म्हणून जास्ती पीठाचा पण नाही वापर करायचा। दुसरी पुरी पण आपली तयार आहे। हलक्या हाताने अगदी लाटून घ्यायच्या ह्या पुऱ्या आणि खायला खूप छान लागतात आणि मुलंही आवडीनं खूप खातात। पालक जर मुलं खात नसतील तर या पद्धतीनं पुरी करून तुम्ही त्यांना देऊ शकता। ते आवडीनं खातात, भाजी किंवा सॉस असेल त्याच्याबरोबर आवडीनं खातात आणि त्यांनी पालक आणि तीळ हे त्यांच्या पोटामध्ये जातात। तीळ तर अगदी आपण संक्रांतीच्या वेळेसच खाल्ले जातात, नंतर शक्यतो माझ्या मते जास्त जणांच्या तर तीळ खाण्यात येतच नसतील। तिळाची चक्की वगैरे खाल्ली तरच ते पोटात जातात। त्यामुळे या रेसिपीमध्ये आपण तीळ वापरलेले आहेत आणि ते मुलांसाठी मोठ्यांसाठी पौष्टिक आहेत। हाडांसाठी तिळांचं खूप महत्व आहे। अशी सतत लाटत राहायची म्हणजे आपली पुरी एकसारखी दोन्ही बाजूंनी होते। एकाच बाजूंनी नाही लाटायची, दोन्ही बाजूंनी लाटत घ्यायची। पालकची आपण जी पानं होती देठ बाजूला काढली होती, देठ आपण मिक्सरला पेस्ट केली देठांची आणि थोड्या पानांची, आणि थोडीशी पानं होती ती मी अशी बारीक चिरून टाकलेली आहे, त्यामुळे पुरी आपली खूप गोड दिसतीये, पानं उठून दिसतात आपल्या पुरीमध्ये। हे पानं दिसतात कट केलेली पुरीमध्ये। तळून घेऊयात आपण या पुऱ्या। आता या इथे लोखंडी कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल गरम झाले का ते पाहिलेलं आहे मी। आपण एक पुरी टाकून बघूया त्याच्यामध्ये। हलक्या हाताने अगदी अज्जात सोडायची, तेल गरम असतं। दोन्ही बाजूंनी आपल्याला अशा पद्धतीनं उलटून तळून घ्यायची। वास तर खूप गोड येऊ लागलेला आहे आपल्या पुरीचा। ही माझ्या घरट्यातली मोठी सुगरण पुऱ्या तळत आहे आणि तुम्हाला छोटी सुगरण आणि ही आमच्या घरट्यातली छोटी सुगरण इथं बसून पुऱ्या गरम गरम खात आहे। बघू चिवता इकड कशा झालेत पुऱ्या, कशा लागतात हे पुऱ्या? मस्त अशा आपल्या टंब पुगायला लागलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता छान अशा। अशा पद्धतीनं एका कडेला घ्यायच्या, तेल पूर्णतः नितळायचं आणि मग काढून घ्यायच्या।
मस्त अशी टंब पुरी फुगलेली आहे आपली। पालक पुरी आहे ही। लोखंडी कढईला एकदा छान ताव आला तेल तापल्यानंतर ती मस्त फुगतात त्या। अशी गुबगुबीत आहे एक एक मस्त अशी झालेली आहे। एक सारखी सगळीकडे फुगली गेली ती आहेत आपल्या टंब अशा फुगलेल्या पालक पुऱ्या। मी माझ्या पद्धतीने ही रेसिपी तुम्हाला करून दाखवलेली आहे। तुम्हाला ही पालक पुऱ्यांची रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद।